कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू असल्याने तसेच चित्र शुद्ध कोडे अक्षरे ओळख सांगणाऱ्या पुस्तकांची विक्री बंद झाल्याने बहुरूपी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आता आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाल्यानं चित्र शब्द कोडे अक्षर ओळख सांगणाऱ्या पुस्तकांची विक्री बंद झाल्यामुळं बहुरूपी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊन परिस्थितीमुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथल्या बुवाफोंड मंदिरानजीक हुपरी तालुका कागल इथले लखन रामचंद्र बहुरूपी आणि पत्नी सोनाबाई तसंच अन्य चार कुटुंब मुलांबाळांसह खोपटी घालून आहेत. बहुरूपी समाजात वाडवडिलोपार्जित पासून रामायण मधील राम लक्ष्मण बजरंग अशी सोंग काढून खेळ करून पूर्वज कला जपत होते. धान्य पैसे अशा बिदागरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र त्यानंतर बहुरूपी समाजातील काही तरुणांनी पारंपरिक कला सोडून गावोगावी होणाऱ्या यात्रा जत्रा उरुस उत्सव अशा कार्यक्रमांवेळी चित्र शब्दकोडे अक्षर ओळख अंकल्पी विनोदी गोष्टी यांसह बालकांच्या आणि प्राथमिक शाळेमधील पुस्तके विक्रीचा व्यवसाय करतायत. याप्रमाणेच लखन बहुरूपी हे सुद्धा पुस्तक विक्री करतायत. मराठी अध्यक्षरे बाराखडी ते इंग्रजीसाठी आणि अन्य पुस्तकं शब्द चित्र रूपानं बाल मनाला भुरळ घालतात. लखन रामचंद्र बहुरूपी आहे माझं नाव. पहिला आमचं वडील सोंग वगैरे काढत होते. सोंग वगैरे काढत होते ते आजोबा पंजोबा ते वारलेत होता. आम्ही आता शिक्षणचे पुस्तकं वगैरे विकते हे चालू केलं. आता आमचं पुढचं पोरं वगैरे सगळं अडकलेलं आहेत. ते कोरोनामुळं सगळं अडकलेलं आहे. त्याच्यामुळं आता आमचं पोरांचं शिक्षण वगैरे करायचं आहे. ते शिक्षण वगैरे शाळेत टाकायचं आहे. आता पोटापाण्याचं काही नाही. आता बंद झालं सगळं. ते चार दिवस लोक आहेत त्यात वाटून जातात. महिना दीड महिन्यानं असं 15-20 दिवसानं वाटून जातात. मग आता पुस्तक सगळं बंद झालं आहे. आता फिरे सगळं बंद झालं सगळं. कुठं नेत होता पुस्तक ते यात्रेत वगैरे ते वगैरे यात्रेत केडेगावात वगैरे फिरणार ऐकणार आम्ही. सगळं आता संपून आला तुम्ही अर्जुनवाडीचे. अर्जुनवाडी शेवट बंदच गेले ते अर्जुनवाडीचे.